येवदा पोलीस स्टेशन हद्दीतील वरुड बुद्रुक येथील गावात विकासाचे काम व्हावे याकरिता पहिली आमसभा 11 नोव्हेंबर 2021 रोजी ठरली होती. परंतु कोरम अपूर्ण असल्याने येथील ग्रामपंचायत सचिव डी डी कळसकर व सरपंच वर्षा कोर्टे यांनी ही आमसभा 6 डिसेंबर 2021 रोजी घेण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये ग्रामसभेत प्रशासनाच्या अहवालाचे वाचन करणे, प्रथम समूहातील जमा खर्च मंजूर देणे, गाविका आराखडा तयार करणे, MRGS चे समृद्धी बजेट तयार करणे, विविध योजनेतून कामे प्रस्थापित करणे, घरकुल योजनेच्या प्रपत्र ड यादीस मंजुरात देणे, अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर विषय हाताळणे अशा अनेक समस्यांबाबत ग्रामपंचायत कार्यालय वरुड येथे आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेमध्ये जवळपास 200 ते 300 नागरिक उपस्थित होते. ग्रामसभा सुरू असताना प्रोसिडिंग वर गावातील तंटामुक्ती अध्यक्ष, निवडणूक कार्यक्रम नसताना सुद्धा सरपंच व सचिव यांनी गावातील तंटामुक्त अध्यक्ष नेमणूक केल्याने हा वाद निर्माण झाला. आधी शाब्दिक वाद होऊन नंतर हा वाद मारामारीत होऊन चिघडला. दोन्ही पार्टीने येवदा पोलीस स्टेशन मध्ये धाव घेऊन एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गावातील तंटामुक्त अध्यक्षांची निवडणूक हे जनतेमधूनच व्हायला पाहिजे असा आरोप विरोधी पार्टीचे संजय कुलट, अमोल कुलट, अंकुश चौधरी, निलेश कुलट यांनी केला आहे. जनतेला विश्वासात न घेता तंटामुक्त अध्यक्ष ग्रामपंचायतीने केला तो रद्द व्हावा याकरिता विरोधी गटातील नेते BDO दर्यापूर यांच्याकडे धाव घेणार असल्याचे समजते. सध्या गावातील वातावरण तापले असून केव्हाही गावांमध्ये अनुचित प्रकार घडू शकतो, त्याकरिता गावकऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था हाती घेऊ नये असे आवाहन येवदा येथील ठाणेदार अमोल बच्छाव यांनी केले आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, येवदा.